नमस्कार भाऊजीनो, कसे आहात? आशा करते तुम्ही सर्व ठीक असो. भाऊजीनो, आजची कहाणी खूपच वेगळी आणि खूपच निराळी आहे. ही कहाणी माझी आणि आमच्याच साईडला असलेल्या माझ्या नवऱ्याच्या एका गवंड्या मित्राची आहे. भाऊजी, आमचं शेती होतं, गावात घर होतं आणि आसपास सगळी गल्ली बोळच होती. मावजी, गावाच्या बाहेरच आमचं असं छोटंसं शेती होती, एकरभर असेल. माझा नवरा एकुलता एक होता, सासू सासरे असा आमचा परिवार होता. एक दिवशी झालं असं, माझा नवरा, त्या दिवशी मला चांगलं आठवत आहे, माझा नवरा शेतात पाणी धरायला, दारी धरायला गेला होता, कारण की रातची रात्रपाळीची लाईट होती. त्यावेळेस माझ्या नवऱ्याचा गवंडी मित्र, तो त्याचा जीवलग मित्र होता, तो घरी आला. मी म्हटलं, भाऊजी कसं काय येणं केलं, आधी आमचं बोलणं झालं. ते आमच्या घरात आले आणि त्या दिवशी मला मस्तपैकी त्याने कचाकच दणके देऊन कसं केलं आणि ठोकून काढून माझी पूर्ण शांती करून टाकली, तेच मी या कथेत तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच करा. चला मग कहाणीला सुरुवात करते. भाऊजींनो, माझं नाव कोमल आहे. नावाप्रमाणे मी दिसायला अतिशय कोमल, देखणी आणि खूपच अशी कामुक दिसते. भाऊजींनो, माझा भरगच्च बांधा बघून कित्येकांच्या तोंडाला नुसते पाणीच भेटतात. मी कधी घराच्या बाहेर नसते, कारण की माझी नवरा माझी सगळी हौसमौज पूर्ण करतो. कधी जर शेतातलं वगैरे काम असलं तरच मी शेतात जायचे, नाहीतर मी घरीच असायचे. भाऊजीं, अगदी सातारा जिल्ह्यातलं साईडचं असं गाव होतं आमचं, आणि सगळं एवढं काही गावात चांगला पाणी, पाऊस पाणी नसायचं, पण आमची स्वतःची विहीर होती आणि त्याच्यावरच शेतीवाडी इथे काही ते भागायचं. झालं असं, आमच्या घराचं बांधकाम असताना माझ्या नवऱ्याचा मित्र तो सारखा यायचा आणि त्याच्यातूनच माझीपर्यंत त्यांची ओळख झाली होती. त्यांचं नाव संतोष होतं, संतोष भाऊजी म्हणून मी त्यांना हाक मारायचे. त्यांना पण मी बोललेलं खूपच आवडायचं. मग ते माझ्या नवऱ्याचे जीवलग मित्र, कुठे जायचे म्हटलं तर माझा नवरा आणि ते अगदीच एका ताटात बसून ते जेवायचे. भाऊजी, माझ्या नवऱ्याच्याच वयाचे ते, दिसायला पण काही एवढे देखणे नव्हते, साधे सिम्पलच माणूस, पण चाबऱ्या बोलण्याचं म्हटल्यावर खूपच पटायत होतं. माझ्या नवऱ्याला असंच रानात जायचं होतं. रात्रपाळीची लाईट होती आणि आमचं भरणं होतं, कारण की भावकीत आणि आमच्यात वीर होती ना, त्यामुळे आमचं भरणं चालू झालं आणि त्यामुळेच माझ्या नवऱ्याला पण रानात जायचं होतं. लवकर जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी 10 वाजता लाईट येणार होती. माझ्या नवऱ्याला बॅटरी वगैरे दिलं आणि मी त्यांना सांगितलंच की एका साईडनं जावा, कारण की रातचं इंदरचं आहे आणि त्याच्यात कच्चा रोड आहे. गाडीला लाईट होती म्हणा, पण अगदी वाडी वस्तीचं रान होतं, इचूकाट्याचं भीती. म्हणून माझा नवरा म्हटला, हो तू नको काळजी करो, आणि म्हटला व्यवस्थित जागसूद झोप, कारण की माता म्हातारी पण होती घरी, बाहेरच ते गोट्यात झोपायचे. झालं असं, जेवण करून मी माझी आवडती मालिका बघत बसले होते. अचानक माझ्या नवऱ्याचा मोबाईल घरी राहिला होता, ते माझ्या लक्षात आलं आणि त्याच्यावर, कारण की त्याच्या मित्राचा फोन आला होता माझ्या नवऱ्याच्या, तर मग मीच फोन उचलला आणि म्हटलं, बोला ना भाऊजी काय म्हणताय. तर ते म्हटले, अहो हे कुठं गेलं तुमचे? तर मी म्हटलं, भाऊजी अहो त्यांनी मोबाईल घरीच विसरून गेलेत, ते दारी धरण्यासाठी गेलेत. तर ते म्हटले, अरे माझं जरासं काम होतं त्यांच्याकडे. मी म्हटलं, बोला ना काही काम आहे. तर ते म्हटले, त्या दिवशी मी त्याला नाही का पैसे दिले होते आणि तो म्हटलेला आज देतो, तर लागायचे होते अर्जंट, बिशी भरायची होती. मी म्हटलं, हो का भाऊजी? तर मग त्यांनी पण मला सांगितलं होतं की यांचे पैसे द्यायचेत. मग मी म्हटलं, आहेत पैसे घरी, तुम्ही या आणि पैसे घेऊन जा. तर ते म्हटले, हो. तोपर्यंत माझे सासूसासरे झोपले होते, गावाकडे भाऊजीनं प्रथा आहे लवकरच झोपी जायचं. 9-10 वाजता तर गाव सामसुमच पडायचा. मग ते भाऊजी आले, पण येऊस्तोपर्यंत त्यांना 10:30 ते 11 वाजले होते. मी म्हटलं, भाऊजी खूप उशीर झाला तुम्हाला. तर ते म्हटले, हो लक्षातच नाही, माझं आता झोपताना लक्षात आलं,
पण मला उद्या सकाळी लवकर बाहेर गावी जायचं आहे ना, आणि त्यामुळे पैसे पाहिजे होतं. मला वाटलं तुम्ही वहिनी झोपला असेल. नाही, मी म्हटलं अहो मी पण मालिका म्हणजे टी व्ही पाहतच होते, आता झोपणारच होते तेवढ्यात तुम्ही आला. ते म्हटले की मित्र नाही म्हटले, आज काही नियोजन आहे का? मी म्हटलं म्हणजे भाऊजी, तर ते म्हटले काही नाही. पण त्यांच्या बोलण्यातला चावटपणा मी चांगलाच हेरला होता, आणि त्यामुळेच मला पण चांगलं समजलेलं. मी म्हटलं भाऊजी तुम्ही खूपच चावट आहात हा. तर ते म्हटले म्हणजे वहिनी. तर मी म्हटलं काही नाही, तुम्ही आता काय म्हटलं? तर ते म्हटले काही नाही. मी त्यांना विचारलं जेवण वगैरे झालं का? ते म्हटले हो जेवण वगैरे झालं. सकाळी मी दुसऱ्या परगावी जाणार आहे, माझ्या मेहुणीकडे थोडंसं काम आहे आणि त्याच्याचमुळे मला सकाळी जायचं आहे. मी आणि बायको जाणार आहे ना, त्यामुळे पैसे मला पाहिजे होते. मी म्हटलं हो बसा, मी पैसे घेऊन येते. ते हॉलमध्येच बसलेले आणि मी आतमधल्या खोलीत गेले. माझ्या नवऱ्याच्या खिशातच्या पॅन्टमध्ये पैसे होते. मी पैसे वगैरे काढले आणि मोजले, त्यांना टोटल 700 रुपये द्यायचे होते. मी म्हटलं हो का भाऊजी? तर ते म्हटले बर, पण पैसे घेताना त्यांनी माझा हातच धरला. मला काहीच समजलंच नाही आणि त्यांनी माझ्या हातावर हात फिरवला आणि ते चावटपणे हसले. मी माझा हात लगेच पाठीमागं झटकला, पण त्यांच्या हसण्याचा तो मार्मिक आणि असलेला तो चावटपणा मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसला आणि म्हटले की वहिनी, ह्या शांत करणाऱ्या अगदीच रात्रीत मला तुमची आत्ता खूपच आठवण येईल. तुम्ही पण एकटे आहात, मी पण एकटे आहात. तुम्हाला मी काही बोललो तर तुम्हाला राग नाही ना येणार? तर मी म्हटलं म्हणजे भाऊजी मी तुमच्याबद्दल तसा विचार नाही केला. तर ते म्हटले मी पण नव्हता विचार केला, पण एकमेकांना साथीदार व्हायला काय हरकत आहे भाऊजी? माझा नवरा पण दिवसभर राबून यायचा, त्यामुळे रातचा करायचा नाही मला. आणि मला आजच स्वतःहून चान्स आला होता माझी शांत करण्याचा. मग मी म्हटलं पण भाऊजी अहो कोणाला समजलं तर? तर ते म्हटले वहिनी मी इथे आलो आहे ते फक्त तुम्हाला आणि मलाच माहीत आहे, कोणाला बिलकुलही माहीत नाही. गाव सगळा शांत झोपला आहे. बघा तुम्हाला पटतं आहे का, असा चान्स पुन्हा तुम्हाला भेटणार नाही. मला पण तेच हवं होतं भाऊजीनो, आणि खरंच असा चान्स मला पुन्हा भेटणार नव्हता. मी म्हटलं हो भाऊजी तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण मला भीती वाटते. तर ते म्हटले अहो बिलकुल ही टेन्शन तुम्ही घेऊ नका, असं म्हणून ते माझ्याजवळ आले. मग काय भाऊजींनो, त्यांनी मला आतमध्ये घेऊन बेडरूममध्ये गेले. बाहेर सगळे झोपले होते, आतमधली लाईट मी आधी बंद केली. मग काय ते मला रगडू लागले, चोळू लागले. माझे आंबे त्यांच्या हातानेच घासू लागले. आता मात्र मला त्यांनी चांगलीच लालेलाल करून टाकले होते. त्यांचे राकट आणि दणकट असलेले हात काम करून करून पूर्ण निबर झाले होते, पण त्याच्यातला स्पर्श मला चांगलाच उपचार देऊ लागला. मी पण आता त्यांना पूर्ण साथ देऊ लागले. बेडवर त्यांनी मला आडवं केलं आणि ते माझ्यावर स्वार झाले, माझी पूर्ण चोळून काढले आणि मी पूर्ण व्याकुळ झाले. पहिल्यांदाच भाऊजी मी इतकी आनंदित झाले होते. खरंच परपुरुषाचा स्पर्श माणसाच्या मनाला किती लागतो आणि किती आनंद भेटतो त्याचं आज मला खरंच उदाहरण समजलं होतं. नवऱ्यापेक्षा परपुरुषात जास्त सुख देऊ लागला होता. हळूहळू मी पण त्यांचा पोपट रिकामा केला आणि मुसळ त्यांचं चोळून काढलं. मी म्हटलं भाऊजी लवकर करा, नाहीतर चुकून जर माझा नवरा आला तुम्हाला पाहिलं तर काय म्हणेल? ते पण आता उतावेळ झाले होते. मग काय घातला ना माझ्यात आणि मग दे लागले त्यांचे दणके. दणक्याव दणके मला बसत होते आणि रूममध्ये एक वेगळाच असा माझा आणि त्यांचाच आवाज पसरला होता. अगदी कचाकच दणके देऊन त्यांनी माझ्या आतमध्ये शांत झाले आणि माझी पण पूर्ण शांत करून टाकली. मला पण खूप दिवसातून असा आनंद भेटला होता. तर कशी वाटली कहाणी माझ्या नवऱ्याच्या गवंडी मित्राची? माझा नवरा दारी धरायला गेल्यावर झालेला हा प्रसंग तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.